मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावरती जाणार असल्याची माहिती. अयोध्या आमच्यासाठी श्रद्धेचा अस्मितेचा विषय, मुख्यमंत्र्यांचं विधान. वज्रमूट सभेतनं उद्धव ठाकरेंचा भाजपवरती घणाघात. जेव्हा जेव्हा जातीय तेढ निर्माण होते तेव्हा तेव्हा निवडणुका जवळ आल्या तसं समजा. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या दंगलीवरनं ठाकरेंचा भाजपवर निशाणा. पक्षप्रवेशावरनं उद्धव ठाकरेंचा भाजपवरती हल्लाबोल. दिसला भ्रष्ट की घेतला पक्षात, ठाकरेंची टीका. महाविकास आघाडी सत्तेसाठी एकत्र आली होती आणि सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडी आणखी घट्ट झाली आहे. उद्धव ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरमधनं गर्जना. संभाजीनगरमध्ये बाळासाहेबांनी जनतेला दंडवत घातला होता पण त्यांच्या चिरंजीवांनी सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीसमोर लोटांगण घातलं. मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठवाडा मुक्ती संग्राम सभेला अवघा 13 मिनिटांचा वेळ दिला. हा मराठवाड्यातल्या जनतेचा अपमान, विरोधी पक्षनेते अजित पवारांची टीका. राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं भाजपकडे नाहीत. राहुल गांधींची सदस्यत्वता काढून घेण्यात आली त्यामुळे लोकशाहीची अवस्था दयनीय, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची टीका. महाविकास आघाडीच्या वज्रमूट सभेची शेवटची सभा होईल तेव्हा 12 कोटी जनता आपल्या सोबत असेल, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंचा विश्वास. महाविकास आघाडीला कितीही सभा घेऊ द्या, 2024 साली युतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, मंत्री संदीपान भुमरेंचा विश्वास. महाविकास आघाडीच्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रकृतीच्या कारणामुळे अनुपस्थित. त्यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना मात्र उधाण. महाविकास आघाडीच्या सभेमध्ये 3 पक्ष एकत्र येऊन सभा घेतात ही विचारांची वज्रमूट नाही तर सत्तेसाठीची वज्रमूट, ती एकत्रित कधीच राहणार नाही, केंद्रीय मंत्री भागवत कराडांची टीका. बाळासाहेबांचे सुपुत्र 2 कुबड्या घेऊन भाषण करतील, हिंमत असेल तर त्यांनी एकट्यांनी सभा घ्यायची होती. मंत्री अतुल सावे यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान. भाजप आणि शिवसेनेचे लोक गँगस्टरसारखे वागतात, खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप. तर दंगल घडवण्यामागे पोलिसांची भूमिका संशयास्पद, इम्तियाज जलील यांचं म्हणणं. आम्ही गँगस्टर तर जलील यांचे नगरसेवक कोण आहेत, मंत्री अतुल सावेंचा इम्तियाज जलील यांच्यावरती पलटवार. महाविकास आघाडीची सभा म्हणजे अमर अकबर अँथनी, गुलाबराव पाटील यांचा टोला. तर आमच्यावरती टीका केल्याशिवाय त्यांच्या सभेला महत्व राहणार नाही, मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला आमच्या सरकारनं मान्यता दिली आहे त्यामुळे बोलाचा भात आणि बोलाची कढी कुडी करू नये, गुलाबराव पाटील यांचा उद्धव ठाकरेंवरती निशाणा. उद्धव ठाकरेंचं भाषण पूर्णतः वैफल्यग्रस्त असल्यासारखं वाटलं, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. चांगले लोक एकत्र येतात त्याला वज्रमूट म्हणतात, मात्र महाविकास आघाडीच्या सभेत सगळे खोटे लोक एकत्र आलेत त्यामुळे ही वज्रमूट नाही तर वज्रझूट आहे, मुख्यमंत्र्यांची टीका. काही लोक जाणीवपूर्वक सावरकरांचा अपमान करत असून सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवण्यासाठी गौरव यात्रेचं आयोजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान. मुंबईच्या अंधेरी परिसरात हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन, सावरकर गौरव यात्रेचं मुस्लिम बांधवांकडनं स्वागत. यावेळी भाजपा आमदार अमित साटम यांना पुष्पहार अर्पण करून सत्कार. मुलुंडमध्येही सावरकर गौरव यात्रेचं आयोजन, यात्रेमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या आणि खासदार मनोज कोटक यांचा सहभाग. भाजप शिंदे गटाच्या गौरव यात्रेला विरोध नाही मात्र इतर महापुरुषांचा अपमान होत असताना त्यांची दातखिळी बसली होती का, विरोधी पक्षनेते अजित पवारांचा सवाल. कितीही गौरव यात्रा काढल्या तरी फरक पडणार नाही, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांचा भाजप शिंदे यांना टोला. सूरत कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेला आज राहुल गांधी सूरत सेशन कोर्टात आव्हान देणार. 2019 सालातल्या वक्तव्यासंदर्भात दिलेल्या निकालाविरोधात आज याचिका दाखल करणार. आज राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी सूरतला जाणार. सूरत कोर्टाकडनं मिळालेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला सेशन कोर्टात देणाऱ्या आव्हानाकडे लक्ष. गुजरातच्या सूरतमध्ये आज काँग्रेसचं आंदोलन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोतही लावणार उपस्थिती. आजपासून राज्यभरातील नायब तहसीलदार आणि तहसीलदार संपावर, वेतनाच्या मागणीसाठी करणार बेमुदत कामबंद आंदोलन. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा शिर्डीमध्ये तीव्र निषेध, युवा ग्रामस्थांची निदर्शनं. शिर्डीमध्ये बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचा निषेध,
साईबाबांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ मोर्चा। बागेश्वर महाराजांचं साईबाबांवरचं विधान चुकीचं, संतांवरती आघात करणं हा सनातनी धर्म आहे का? बाळासाहेब थोरातांचा सवाल। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बागेश्वर बाबाच्या विधानावर राज्य सरकारवरती निशाणा, महापुरुषांबद्दल बोलण्याचं आणि अपमान करण्याचं आमंत्रण सरकारकडनं दिलं गेलंय का? आव्हाडांचा सवाल। छत्रपती संभाजीनगरच्या किराळपूर दंगलीतील 80 आरोपींची ओळख पटली, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची माहिती, 28 लोकांना अटक करण्यात आल्याचंही पोलीस आयुक्तांनी सांगितलंय। बारामतीच्या नीरा नदीत मृत माशांचा खच, माशांना पकडण्यासाठी नागरिकांची झुंबड, होळ कोऱ्हाळे खुर्दच्या बंधाऱ्यातील दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याची माहिती। साताऱ्यामधील महाबळेश्वर आणि वेण्णालिकचा पारा घसरला, वेण्णालिक 6 अंशांवर तर महाबळेश्वरचं तापमान 9 अंश, अचानक घसरलेल्या पाऱ्यामुळे पर्यटकांसह स्थानिकही गारठले। यवतमाळच्या पांढरकवडा टोलनाक्यावर स्थानिक वाहनांकडनं टोलची सक्ती केली जात असल्याचा स्थानिकांचा आरोप, टोल विरोधात वाहनधारक धडकले टोल प्लाझावर। अहमदनगरमध्ये खडी आणि डांबर वाहतूक करणारा डंपर तोफखाना पोलिसांच्या ताब्यात, विशिष्ट प्रकारचा नोंदणी क्रमांक टाकत लष्करी वाहन असल्याचं भासवल्याप्रकरणी सदन कमांडच्या अधिकाऱ्यांकडनं कारवाई। पनवेलमध्ये कोंबडी चोरण्यासाठी आलेल्या तिघांकडनं तरुणाची हत्या, कुऱ्हाडीनं वार केल्यानं तरुणाचा मृत्यू, आरोपींना अटक। बीडच्या पैठण गावात एकाच कुटुंबातील 3 मुलांचा तलावामध्ये पडून मृत्यू। वाशिमच्या काजळांबा गावातील मनीषा उगले अग्निवीर योजनेतनं सैन्यात भरती, इंडियन नेव्हीमध्ये अग्निवीर SSR म्हणून निवड। सोलापूरमध्ये 3 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला कर्नाटकमधनं अटक, कमी किमतीमध्ये वाहनांचा विमा पॉलिसी काढण्याचं आमिष दाखवत केली फसवणूक। जळगावच्या नेरीमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको, कापसाला 12,000 रुपयांचा भाव देण्याची मागणी, मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावरती मोर्चा नेण्याचा इशारा। मुंबई विमानतळावरनं 9 किलो सोनं जप्त, दुबईवरनं मुंबईला आलेल्या व्यक्तीला कस्टम अधिकाऱ्यांकडनं अटक। मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती हल्ला केल्याप्रकरणी बच्चू कडूंवरती आज आरोप निश्चितीची प्रक्रिया, मुंबई सत्र न्यायालयात पार पडेल सुनावणी। आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाची मागणी कमी झाल्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी, मागील 2 महिन्यात खाद्यतेलाचे दर जवळपास 22 ते 25% कमी झाले। गृहमंत्री अमित शहा मिझोरमच्या दौऱ्यावर, 2,415 कोटींच्या विकास कामांचं आणि योजनांचं केलं जाईल लोकार्पण। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज CBIच्या हिरक महोत्सवी सोहळ्याचं उद्घाटन करतील, नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। ग्लोबल लीडर्सच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल, जगातल्या अन्य नेत्यांना टाकलं मागे, जगभरातील 76% लोकांनी मोदींना जगातील सर्वोत्कृष्ट आणि लोकप्रिय जागतिक नेता म्हणून मत दिलंय। संसदेच्या अधिवेशनाचा आजपासून अखेरचा आठवडा, राहुल गांधी आणि अदानींच्या मुद्द्यावरनं संसदेच्या दुसऱ्या टप्प्यातील न झालेलं कामकाज 6 एप्रिलपर्यंत चालणार। श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबवरील आरोप निश्चितीसाठी आज सुनावणी होणार आहे। अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी कौटुंबिक कलह प्रकरणी हायकोर्टात आज विशेष सुनावणी, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि कुटुंबियांना हायकोर्टात उपस्थित राहण्याचे निर्देश। व्हाईस ऍडमिरल संजय जसजीत सिंग यांची नौदलाच्या उपप्रमुखपदी पदोन्नती, राष्ट्रीय युद्ध स्मारकावरती शूरवीरांना श्रद्धांजली वाहिल्यावर स्वीकारला पदभार। राज्यात काल दिवसभरात 562 नव्या कोविड रुग्णांची नोंद, तर 3 रुग्णांचा मृत्यू, 395 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती। भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 3,824 नवे रुग्ण, तर देशात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 18,000 जास्त। मणिपूरमध्ये जवळपास 3 महिन्यांनंतर कोविडच्या पहिल्या रुग्णाची नोंद, जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या प्रथम वर्षाचा हा विद्यार्थी असल्याची माहिती आहे। गांधीनगर इथे दुसरी ऊर्जा रूपांतरण कार्यकारी गटाची बैठक, या बैठकीमध्ये 100 पेक्षा अधिक प्रतिनिधींचा सहभाग। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल महाकालेश्वर चरणी, डोवाल भस्मरती आणि जल अभिषेकात सुद्धा सहभागी झाले। मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानापासून 20 किलोमीटर अंतरावरती झार बडोदा गावात चित्त्यांचं दर्शन
हा चित्ता नामिबियातनं आणलेल्या चित्त्यांपैकी एक असल्याची माहिती। ओडिशामध्ये खवल्या मांजराची तस्करी, ओडिशातील बारगड वनक्षेत्रातनं खवल्या मांजरीसह एकाला अटक, खवल्या मांजरीला वनखात्यानं ताब्यात घेतलं। मध्य प्रदेशातील पचमगढीमध्ये 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती। अफगाणिस्तानच्या फैजाबादमध्ये 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती। तिबेटच्या शिजांग प्रांतामध्ये 4 रिश्टर स्केलचा भूकंप, सुदैवाने जीवितहानी नाही। पापुआ न्यूगिनीमध्ये भूकंपाचे तीव्र झटके, 7 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता, मोठ्या नुकसानीचा अंदाज। दक्षिण कोरियाची राजधानी सोल शहराजवळच्या जंगलाला मोठी आग, स्थानिकांचं स्थलांतर करण्यात आलंय, अग्निशमन दलाकडनं आगीवरती नियंत्रणाचे प्रयत्न सुरू। रशियाकडनं पत्रकार इवान गेशेकोविश यांना हेरगिरीच्या संशयातनं अटक, तर अमेरिकेनं केली पत्रकारांच्या तात्काळ सुटकेची मागणी। भूतानचे राजे जिग्मे खेसर न्यामगेल हे 3 ते 5 एप्रिल दरम्यान भारत दौऱ्यावरती येणार असल्याची माहिती। अधिकृत पत्रव्यवहारामध्ये इंग्लिश आणि इतर परकीय भाषांमधील शब्द वापरणाऱ्या इटालियन लोकांना दंड आकारणार इटली सरकारचा नवा कायदा। ट्विटरवरती न्यूयॉर्क टाइम्सची ब्लूटिक काढली, संस्थेनं मासिक शुल्क भरण्यास नकार दिल्यामुळे एलॉन मस्क यांची कारवाई। आयबीएमला आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सेवा पुरवणारी कंपनी किंड्रिल कंपनीनं जगभरातनं मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केल्याची घोषणा केली आहे। आता व्हॉट्सअपवरती फोटो आणि व्हिडिओ एडिट करता येणार, या नव्या फीचरमुळे काम सोपं होणार असल्याची माहिती। अवतार द वे ऑफ वॉटर हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरती प्रेक्षकांना बघता येणार आहे। अजय देवगणच्या भोला चित्रपटाच्या कमाईत घसरण, भोला सिनेमानं आतापर्यंत केली फक्त 30 कोटींची कमाई। लोकप्रिय रॅपर बादशाह दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, गर्लफ्रेंड ईशा रिखीसोबत अडकणार लग्नबंधनात। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।